हॅलो एवरीवन, वेलकम टू संध्याज किचन अँड क्रिएशन्स. तर आज आपण बघणार आहोत आंब्याचा रस एकदम सोप्या पद्धतीने आणि खूपच कमी वेळेमध्ये कसा बनवायचा. तर अर्धा तास पाण्यामध्ये मी आंबे भिजवलेले होते थंड पाण्यामध्ये. याने काय होतं की ज्यांना ॲसिडिटीचा खूपच त्रास होतो त्यांना हा आंब्याचा रस अशा पद्धतीने बनवल्यामुळे अजिबात त्रास होणार नाही पित्ताचा. तर अशा प्रकारे आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत आंबे. आंब्यामध्ये खूप हीट असते त्यामुळे काही लोकांना त्रास होतो आंब्यांचा. तर आता आपण एकदम सोप्या पद्धतीने रस बनवणार आहोत, तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा. असे मी कट मारलेले आहेत. तर आता आपण याचे साल काढून घेऊया. हे एकदम सोपी पद्धत आहे. पूर्वी आपल्या घरच्या जुने जे लोक होती ती आंबा पिकवून त्याचा रस बनवायचे, तर ते खूपच त्रासदायक वाटायचं आणि खूप राडा व्हायचा. तर मी ही अशी एक ट्रिक वापरली, तुम्हाला जर आवडली तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करा की जेणेकरून आपले हात जास्त खराब होणार नाहीत आणि भांडीसुद्धा खराब होणार नाहीत. खूप कमी वेळेमध्ये आणि खूपच इझी आहे ही पद्धत. तर अशा प्रकारे आपले आपण स्लाइस करून घेऊया मँगोचे. पहिली जी जुनी पद्धत होती रस बनवायची, त्यामुळे रस बनवायचा कंटाळा पण यायचा, खूपच वेळ लागतो त्या पद्धतीला. तर ह्या पद्धतीला खूपच कमी वेळ लागतो, तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करा. तर अशा प्रकारे आपले आंब्याचे स्लाइस करून झालेले आहेत. आता आपण हे मिक्सर जारमध्ये घालूया. हे पहा स्लाइस झालेले आहेत आपले. तर आता जे आपण कोया आणि साल घेतलेले त्याच्यामध्ये आपण 2 ते 3 चिमूट मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित चोळून घेऊया. आणि त्याच्यामध्ये आपण 1/2 ते 1/4 कप पाणी घालायचं आहे थोडं थोडं, आणि व्यवस्थित हे धुवून घेऊया म्हणजे याच्यातला सुद्धा रस वाया जाणार नाही. खूप पाणी घालायचे नाही कारण मग पाण्याचीच फक्त टेस्ट येते आणि रसाची टेस्ट कमी होते, म्हणून जास्त पाणी नाही घालायचं. तर आता आपण स्लाइसेस मिक्सर जारमध्ये घालूया. मी सगळेच स्लाइसेस घालती आहे, तुम्ही थोडे थोडे घालून दूध घालत घालत करा. आता याच्यामध्ये आपण साखर घालूया 4 टेबलस्पून आणि 1 छोटा कप दूध घातलेलं आहे. दुधाने काय होतं की छान अशी टेस्ट येते आणि शाईनसुद्धा. तर आता 1 चमचा विलायची पावडर आपण घालूया आणि काजू आणि बदामचे तुकडे घातलेले आहेत पीसेस. तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये घालू शकता, पिस्ता वगैरे. तर आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि बाउलमध्ये आपण सर्व करायला घेऊया. तर अशा पद्धतीने तुम्ही आमरस केला तर तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल. आता याला आपण डेकोरेट करून घेऊया. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तरच मलासुद्धा उत्साह येईल आणखी वेगवेगळे छान छान रेसिपीज दाखवण्यासाठी. तर आता आपण याच्यावर घालूया तूप. तूप घातल्याने काय होतं की रस बाधत नाही. तर असा आपला रस तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. मस्त खा, मस्त राहा. परत भेटूया आपण नवीन रेसिपीसही. थँक्यू.